अल्गोरिदमची काही मनोरंजक उदाहरणे भाग एक। नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो एक अंकीय संख्येची पद्धतशीरित्या कशी बेरीज करावी, तसेच संख्यांची बेरीज करण्यासाठी कुठले चिन्ह वापरतात। या व्हिडिओमध्ये आपण एक अंकीय संख्यांच्या बेरजेची काही मनोरंजक उदाहरणे बघूया। आज छोटूला शाळेतून पिकनिकला प्राणी संग्रहालयात घेऊन जाणार आहेत। आज सगळ्या मुलांनी घरातून स्वादिष्ट जेवण आणलं आहे। छोटूने सुद्धा त्याचा जेवणाचा डब्बा उघडला। अरे, माझा डब्बा तर खाली पडला। छोटू, तू रडू नकोस, हे घे माझी भजी खा। एक, दो, तीन, चार, पाच। तर मुलांनो, छोटूकडे आता किती भजी आहेत? छोटूच्या डब्यामध्ये आधी काही नव्हते, म्हणजे छोटूचा डबा रिकामा होता। याचा अर्थ शून्य भजी। आणि आरतीने छोटूला दिल्या पाच भजी, तर छोटूकडे होतील पाच भजी। मुलांनो, तुम्हाला आठवत आहे का की आपण प्रथम कसे दोन संख्यांना पद्धतशीर प्रकारे लिहून बेरीज केली? याचा अर्थ शून्य भजी आणि पाच भजी, तर छोटूकडे आहेत पाच भजी। आता सगळे जेवून प्राणी संग्रहालयात सगळे प्राणी बघायला जातात। त्यांना तिथे खूप प्राणी दिसले, हत्ती, सिंह, गेंडा आणि मगर। जवळच एक बाई त्या प्राण्यांचे छोटे छोटे पुतळे विकत होती। छोटू आणि आरती हातगाडीपर्यंत पोचतात आणि त्यांना तिथे हत्तीचा पुतळा खूप आवडतो। काकू, हा हत्ती कितीचा आहे? 9 रुपयांचा। आरती, माझ्याकडे 5 रुपये आहेत। माझ्याकडे आहेत 4 रुपये। मुलांनो, छोटू आणि आरती दोघांनी मिळून हत्तीचा पुतळा खूप आवडला। छोटू आणि आरती तो विकत घेऊ शकतील का? चला बघूया। छोटूकडील 5 रुपये आणि आरतीकडे आहेत 4 रुपये, तेव्हा दोघांकडील पैसे मिळून होतील 5, 6, 7, 8, 9। आणि ह्याला अशा प्रकारे पद्धतशीररित्या लिहू शकतो। 5 रुपयामध्ये 4 रुपये मिळवले असता होतील 9 रुपये। छोटू आणि आरतीच्या जवळील मिळून 9 रुपये आहेत आणि हत्ती पण 9 रुपयाचा आहे। तुम्हाला काय वाटते मुलांनो, आरती आणि छोटू हत्तीचा पुतळा खरेदी करू शकतात का? हो, त्यांनी पुतळा खरेदी केला। आजसाठी एवढेच। ह्या व्हिडिओमध्ये आपण एक अंकीय संख्येची बेरीज आणि त्याची काही मनोरंजक उदाहरणे बघितली। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेरजेची काही अजून मनोरंजक उदाहरणे आणि नेहमी होणाऱ्या साध्या साध्या चुका बघूया, ज्या आपण टाळल्या पाहिजेत। तोपर्यंत बाय मुलांनो।